पाणी ओतल्यामुळे आला. रक्त लय काढलं रे. नमस्कार, मी सोलापूर जिल्हा तालुका मंगळवेढा राहणार नंदेश्वर येथील एक युवा दूध उत्पादक शेतकरी आहे. आज या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं जे काही शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला मदतीसाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांना व महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी 127 कोटी रुपयाचा आकस्मिक निधी उपलब्ध करून दिला होता. तर शेतकऱ्याला प्रति लिटर दरामागं 25 रुपये व वरकड असं 2.5 रुपये 2.70 रुपये 50 पैसे असा अधिक सूत्रानुसार देण्याचं महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ महासंघ मर्यादित मुंबई
असं जाहीर केलं होतं एक महिन्यापूर्वी. त्यानुसार माननीय अजितदादा यांनी फेसबुक लाईव्ह करून व त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व फेसबुकवर त्यांनी अधिकृत या गोष्टीची माहिती महिन्यापूर्वी दिली होती. तरी महाराष्ट्रातील काय खाजगी दूध संघ व सहकारी दूध संघ किंवा खाजगी दूध संघ ही दुधाचा काळा बाजार करत आहेत. आज तागायत शेतकऱ्याला 25 रुपये दर न मिळता आजचं 21/5/2020 सोनाई दूध संघ इंदापूर यांचं 21.50 रुपये वाहतूक व कमिशन साहेब हे दरपत्रक आहे. ह्या दरपत्रकामुळं शेतकऱ्याचं खूप मोठं आर्थिक नुकसान व जगण्याची परिस्थिती वाईट व्हायला लागली. एकतर कोरोना प्रादुर्भावामुळं महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे, पण आम्हाला राजकारण न करता जर तुम्ही जर युवा पिढीला नोकरीच्या मागं न लागता व्यवसाय करा म्हणून सांगता आणि जर ह्या उद्योगधंद्याला लागलो अशी जर वेळ आमच्यावर येत असेल तर आम्ही करायचं काय. ह्यासाठी लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री यांना स्वतः रक्ताने पत्र मी लिहिलं व तसेच देशाचे जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना पण मी सिल्वर वॉक या ठिकाणी त्यांना पत्र रक्ताने पाठवणार आहे. तरी यांनी लवकरात लवकर तरी मी आणि माझ्यासोबत असणारे सर्व नंदुरबार ग्रामस्थ व शेतकरी युवा शेतकरी दूध उत्पादक शेतकरी हे लवकरात लवकर ही तुम्हाला पत्र पोचवतील आणि याचा 10 ते 15 दिवसापर्यंत याचा काय असेल ते तुम्ही निर्णय घ्यावा. नसेल अन्यथा सामूहिक आत्मदहन शेतकऱ्याला करण्याची वेळ येऊ नये ही सरकारला विनंती करतो आणि मी तुम्हाला हे माझी सूचना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.